पुणे लोकसभेसाठी अजूनही त्यांची काय रणनीती तयार आहे आपण बोलणार आहोत, तर काय सांगाल एकूणच तुम्ही आता पुणे लोकसभेसाठी आग्रही आहात का? 100% मी 12 तारखेला ज्यावेळेस मी पक्षाचा राजीनामा दिला, मी तेव्हापासून तर सुरुवातीपासून मी त्याच शब्दावरती आहे की मी या पुणे लोकसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे, या विषयावरती मी ठाम आहे आणि मला वाटतं की भविष्यात सुद्धा मी या विधानसभा या लोकसभेची निवडणूक ही अपक्षात लढेल. मनसेमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती, त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर शरद पवारांची भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची एवढी काय म्हणजे गरज? बघा, या पुणे शहरामध्ये ज्या ज्या लोकांना वाटतं की भारतीय जनता पार्टी नको, त्या प्रत्येक व्यक्तीला मी भेटण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार असतील, संजय राऊत साहेब असतील, किंवा आता बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील. आज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बहुजन वंचित आघाडीला या पुणे शहरामध्ये 65,000 मतदान झालेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्यांना ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटावं लागणार आहे, भेटतोय मी. आता आपण काल पाहिलं तर काल मी सकल मराठा समाजाचे नेते आमचे मनोज सरांगे पाटील यांचीसुद्धा मी अंतरावली सराठी या ठिकाणी जाऊन मी त्यांची पण भेट घेतली. की सकल मराठा समाजाचं जी परवा दिवशी मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये आपला उमेदवार असला पाहिजे, आपण निवडणूक लढवली पाहिजे ह्या भूमिकेवरती संपूर्ण पुणे शहराचा सकल मराठा समाज ठाम होता. त्याच्यामध्ये जी काही 4-5 नावं पुण्यातून गेली होती त्याच्यामध्ये माझं पण नाव होतं. त्यामुळं मला वाटत होतं की जरांगे पाटलांना आपण भेटलं पाहिजे, कारण जरांगे पाटलांची जी सकल मराठा समाजाच्या बाबतीतली भूमिका आहे, या सकल मराठा समाजाच्या भूमिकेला मी वारंवार फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह असतील, फेसबुकवरती माझे भाषणं जर तुम्ही पाहिली तर ती असतील, त्यांच्या उपोषणाच्या टायमाचं असेल, तर या सगळ्या भूमिकांना मी त्यांचे नेहमी माझ्यावरती प्रेशर असताना सुद्धा मी त्यांना माझ्या भूमिका मी मांडलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की कालच्याला मी त्यांना भेटून सकल मराठा समाजाची जी मागणी आहे ती कशी असेल, काय मागणी आहे, पुण्यात आमचं काय बोलणं झालं, हे सगळं मी त्यांना सांगितलं. पुणे शहराची जी मतदान संख्या आहे ती किती आहे, खासदारांना किती मतदान झालं होतं, अपक्षाला किती मतदान झालं होतं, सकल मराठा समाजाचं मतदान किती आहे, बहुजन वंचित आघाडीला किती मतदान आहे, ह्या सगळ्या ज्या आकड्यांचे खेळ आहेत हे सगळे मी काल त्यांच्यासमोर मांडले. एकूणच पाठिंब्याच्या बाबतीत काही चर्चा झाली आहे का? कारण आता मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे की लोकसभा निवडणूक नाही लढायची, आपण आता विधानसभेवरती लक्ष केंद्रित करूया, तर तुम्हाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली? लोकसभा निवडणूक लढायची नाही पण मतदान करायचं नाही असं ते म्हटलेलं नाहीये. मतदान त्यांनी सकल मराठा समाजाला सांगितलं की मतदान करा. ज्यांनी कुणी आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या त्यांच्या विरोधात भूमिका घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि मला वाटतं की या पुण्यामध्ये कुणी विरोधात भूमिका घेतली सगळ्या जगाला माहिती आहे, त्यामुळं माझ्या ज्या भूमिका होत्या या सकल मराठा समाजाच्या बाजूनी होत्या आणि मला वाटते की सकल मराठा समाज मला मदत करेल. एकूणच आता पुणे लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर तीन म्हणजे तुम्ही जर अपक्ष लढलात तर मग आता एकीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ आहेत, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आहेत, तुम्ही अपक्ष लढलात तर तिहेरी लढत आपल्याला बघायला मिळेल, कसं चित्र दिसेल आपल्याला? आज पुणे शहराची 2019 जर लोकसभा तुम्ही पाहिली तर साधारण 10.5 लाख मतदान झालेलं आहे आणि या 10.5 लाख मतांमध्ये आपण जर पाहिलं ना तर या 10.5 लाख मतांमध्ये जर आपण सगळं गणित पाहिलं तर साधारण तिरंगी लढत झाली तर एका उमेदवाराला विनिंगसाठी 3 ते 3.5 लाखच मतदान लागणार आहे. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पिकावरमध्ये म्हणजे 2019 हा भारतीय जनता पार्टीचा पिकावर होता, त्यावेळेस त्यांना 6,32,000 मतदान पडले, त्याच्यामधले आता शिवसेनाचं बाजूला काढली तर ते साधारण 5 लाख हवेतील, बापटांचं मतदान काढलं, सकल मराठा समाजाचं वजा होणारं मतदान काढलं, ह्या सगळं केलं तर भारतीय जनता पार्टीच पुणे शहरात 3 लाखाच्या खाली येते. मग भारतीय जनता पार्टी सारखा 100 नगरसेवकांचा पक्ष जर 3 लाखाच्या खाली येणार असेल तर मला वाटते की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता याच्यामध्ये पुणेकरांच्या मताच्या जोरावरती इतर मला जी लोक मदत करतात ज्यांना वाटते की पुणे शहरामध्ये
भारतीय जनता पार्टी नसली पाहिजे, या सगळ्या लोकांच्या मतांवरती मी या पुणे शहराची लोकसभा 100% जिंकू शकतो. एकूणच तुम्ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती की भाजपच्या विरोधात तुमची ही निवडणूक असणार आहे, तर आताही तुम्ही या मतावरती ठाम आहात का? 100% ठाम आहे. माझ्या इथल्या जर तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस मी भाजपच्या विरोधात लढलेलो आहे. आणि मला वाटते की माझा प्रवास हा नेहमी विरुद्ध दिशेने झालेला आहे आणि विरुद्ध दिशेच्या प्रवासात सुद्धा मी सक्सेस झालेलो आहे. आणि मला वाटतं ही निवडणूक माझ्यासाठी असं काही अवघडले मोठं काही नाही आहे, कारण मी 4 वर्षापासून जनतेमध्ये आहे. कोरोना कालावधीमध्येपासून मी लोकांना मदत करतो आहे. त्यामुळे मला वाटतं की मी केलेलं काम हीच खऱ्या अर्थानं पुणेकरांना, पुणेकर त्याला ऍक्सेप्ट करतील. पुणेकर ऍक्सेप्ट करतील, मात्र तुम्ही जरी भाजपच्या विरोधात लढणार असला तरी पण महाविकास आघाडीला कुठेतरी याचा फटका बसेल असं वाटतं? मला मी ही निवडणूक कुणाला फटका बसावा, कोण निवडून यावं, कोण पडावं यासाठी लढत नाही, तर मी स्वतः खासदार होण्यासाठी लढतोय. आणि मला वाटतं की मला कोणाची मतं घ्यायची नाहीत, पुणेकर मला मतदान करणार आहेत हे 4 वर्षापासून ठरलेलं आहे. त्यामुळे ते पुणेकरांचं माझं ठरलंय, बाकीचे कुठल्या पक्षाचं ठरू नाही ठरू, पण पुणेकरांनी ठरवलंय की यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरेला मतदान करायचं. आणि तो तुम्हाला 4 तारखेला ते सगळे दिसत 4 जूनला. एकूणच ज्यावेळेस आता तुम्ही जर निवडणुकीवरती ठाम आहात, अपक्ष निवडणूक लढणार आहात, अशी सुद्धा टीका केली जाते की वसंत मोरेंचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे, म्हणूनच ते आता ह्या रिंगणामध्ये उतरले. मला वाटतं की असं जो कोण म्हणत असेल ना, तर माझी नार्कोटेस्ट केली पाहिजे. माझा बोलवतो धनी पुणेकर आहे, मला पुणेकर सांगतोय तुम्ही अपक्ष लढा, माझ्या फेसबुकला जा, माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये जा, की मला पुणेकर सांगतो की तात्या तुम्ही अपक्ष लढा. कारण ही सगळ्यात चिखल झालेलं त्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. एका राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले, एका भाजपच्या 2 भाजप झाले, एका काँग्रेसचा एवढा मोठा नेता फुटून तो भाजपत गेला, भाजप हे सगळं करतंय, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा. तुमच्या विरोधात बॅनरबाजी कात्रजमध्ये काही दिवसांपूर्वी झाली होती की कात्रज हा मनसेचाच आहे, तर मग मनसे कुठेतरी तुमच्या विरोधात काम करताना दिसेल? मनसे कुणाच्या बाजूने काम करते ना, ही तुम्हाला प्रत्यक्षात निवडणुकीत दिसत. आणि मला वाटतं की ज्यांनी कुणी बॅनर लावले ना, बालेकिल्ले असे बॅनर लावून होत नसतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी जनतेला टाईम द्यावा लागतो. 20-20 तास वसंत मोरे काम करतो, तो काय बॅनर लावून बालेकिल्ले करत नाही आहे. वसंत मोरे तुम्ही जर म्हणला असं ना कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, तर वसंत मोरेने पुणे हा मनसेचा बालेकिल्ला करून दाखवला होता. आणि मला वाटतं की माझ्या दारात आणून 10,000 रुपये खर्च करून उगाच वेळ व्हायला घालवण्यापेक्षा ते पैसे बाकीचे इतर विषयावरती घालवले असते तर बरं झालं असतं. पण आता सुद्धा आता या लोकसभेला वसंत मोरे पुण्यात बालेकिल्ला तयार करतील का? आहेच, पुणे शहर हा वसंत मोरेचाच बालेकिल्ला आहे. आणि मला वाटतं की ती सर्वसामान्य जनता ठरवणार आहे यावेळेस, की ह्या लोकांना माहितीच नाही वर्क ॲट होम चालू झालं 4 वर्षापासून. हे आता रस्ते फिरतात, मी लोकांच्या घरात आहे, 4 वर्ष झाले लोकांच्या घरामध्ये मी. हे आत्ता लोकांच्या ध्यानात तिकडे मिळाली म्हणून हे दारात गेलेत, तसं माझं नाही ना. मी कुठल्याही अपेक्षेविना पुणेकरांची कामं करत होतो, त्यामुळं मी पुणेकरांच्या मनामध्ये घरामध्ये कधीच पोचलेलो आहे. त्यामुळं मला असं मला मत करा म्हणायची गरज नाही पडणार, लोक स्वतःहून मतदान करणार आहेत मला. आता मी कालच्याला अंतरावाडी सराडीला गेलो, रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी मी अगदी चहा प्यायला सुद्धा थांबलो, त्या ठिकाणी सुद्धा लोक थांबून मला म्हणत होते आता तुम्ही निवडणूक लढवाच, आमचा पुण्यामध्ये माझा हा पाहुणा आहे, माझा पुण्यामध्ये तो पाहुणा आहे, माझा हा नातेवाईक आहे, माझा मी येणार आहे, मी ते तो सांगणार आहे, मी त्यांना मतदान. म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीने लोक आपल्याला अप्रोच होत असतात, त्यावेळेस आपण समजायचं की ही निवडणूक जनता हातात घेणार आहे. आणि मला वाटतं की मी जनतेचा खासदार, पुण्याचा खासदार, पुणेकरांचा खासदार होईल मी. तर हे होते वसंत मोरे. नक्कीच पुण्यात मध्ये पुण्याची पसंत मोरे वसंत हे चित्र आपल्याला आगामी काळामध्ये दिसेल का? कारण जर ही निवडणूक जी आहे, पुणे लोकसभा निवडणूक जी आहे, ती जर जनतेने हातात घेतली असेल तर जनता वसंत मोरेंना पसंती देणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. सोनाली भालेसिंग, पोलीस थामा न्यूज, पुणे.